राज्य सरकारने डाळींसह अन्य वस्तूंचा ठरवलेला हमीभाव बाजार भावापेक्षा अधिक असल्याने तो व्यापाऱ्यांना परवडत नाही, त्यामुळे हमीभाव देणे परवडले तरच शेतमाल खरेदी करण्यात येईल असा इशारा राज्यातील व्यापारी संघटनांनी दिला आहे. हमीभाव कायद्यातील तरतुदींमध्ये सरकारने शिक्षेसह परवाना निलंबनासारखी कलमे रद्द करावीत त्यासाठी महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यात निर्णय न झाल्यास बाजार बंद करण्यात येईल असा इशारा व्यापाऱ्यांच्या परिषदेत देण्यात आला आहे. नव्याने लागू झालेल्या हमीभावाबाबत चर्चा करण्यासाठी दि पुना मर्चंट चेंबर आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स यांच्या वतीनं राज्यव्यापी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. परिषदेसाठी राज्यातून 200 अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या संदर्भात चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल आणि फेडरेशनचे अध्यक्ष वालचंद संचती यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी प्रवीण चोरबले, राजेंद्र बाठिया, जवाहरलाल बोथरा, अशोक लोढा तसेच चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड मुंबईचे अध्यक्ष मोहन गुरनानी, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी अनिल घनवट उपस्थित होते. मुगडाळ, हरभराडाळ यासारख्या डाळींना सरकारने ठरवून दिलेला हमीभाव बाजारभावापेक्षा अधिक आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास व्यापाऱ्यांना शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. यासंदर्भात पणन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, परंतु उत्तर मिळाले नाही. बाजारभावापेक्षा हमीभाव जास्त ठरवल्यामुळे गोंधळ सुरू आहे. हमीभाव आणि कायद्यातील तरतुदी रद्द करण्याचा निर्णय न घेतल्यास राज्यातील व्यापार बंद करू असा इशारा ओसवाल यांनी दिलाय. व्यापाऱ्याचे सगळे संबंध असतील ते देतात, मोकळं होतात. आमचं लग्न असेल, आमचं घरात कार्य, पैसे आणायचे कुठून, त्याच्याकरता ते करतात. आज बारामती असेल, मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, दुकानं सगळी बंद आहेत. ज्या ठिकाणी शेतकऱ्याची आवक आहे त्या ठिकाणची दुकानं सगळी बंद आहे. ते कोंडी फुटण्यासाठी आम्ही सुभाषजी देशमुखची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्र्याकडे बी एक डिलिगेशन जाऊन आलेलं आहे, परंतु अजून त्यांच्याकडनं कुठलाही पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. पणन संचालकांनी काल एक पत्र काढलेलं आहे, मला वाटतं टी व्हीवर ते दाखवत होते सारखे. त्याच्यामध्ये कोणावरही कारवाई होणार नाही, कोणावर दंड लागणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. दंड लागणार नाही तर तू हमी भावाप्रमाणे माल घेतला नाही, 1% कायदेशीर कारवाई आमच्यावर होऊ शकते. त्याच्यामुळे शेतकरी बी अडचणीत आहे, व्यापारी बी अडचणीत आहे. आमच्याकडं आता बाहेरगावावरनं जर शेतकऱ्याचा नाही पार्टीचा माल आला तर त्याच्याबद्दल काय आहे ते बी काही गव्हर्नमेंटकडनं खुलासा नाही आहे. आपल्या राज्यामध्ये हमी भाव डिक्लेअर झालेला आहे, इतर राज्यामध्ये तशी वस्तुस्थिती नाही आहे. पूर्वी जो हमी भाव होता त्याच्यापेक्षा 1.5 पटीने आम्ही त्यांना पैसे जास्त देऊ, त्याचे रेट जास्त ठरवले गेलेत, त्याच्यामुळं हा गोंधळ चालू झालेला आहे. तर त्याच्यामुळं आज महाराष्ट्रातले सगळे म्हणत होते बेमुदत बंद ठेवा, परंतु कुठंतरी जनतेची सहानुभूती आम्ही गमवू शकत नाही. त्या दृष्टीने आत्ता सरकारला अल्टिमेट दिलेला आहे, त्या अल्टिमेटमध्ये त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर बेमुदत बाजार सगळे बंद राहू शकतात, महाराष्ट्र पूर्ण बंद पडू. आत्ता काही जणांचे लायसन रद्द केलेले आहेत आणि मार्केट कमिटी शेवटी शासनाचाच एक भाग आहे, मार्केट कमिटीच्या माध्यमातून व्यापाऱ्यावर प्रेशर आणण्याचं काम चालू आहे. आता पुन्हा आपलं हे टर्मिनल मार्केट आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे शेतकऱ्याचा माल येत नाही, शेतकऱ्याचा माल फक्त भाजीपाला फळफ्रूट तिथे येतो. त्याच्यामुळं आपल्याला अडचण नाही आहे, पण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना फार अडचण आहे, ते त्रासलेले आहेत. तर शासनाने त्याकरता 1 महिन्याची मुदत देऊ आम्ही, 1 महिन्याच्या आत ह्याचा निर्णय घ्यावा, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र परत जाऊ. किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात खरेदी केल्यास व्यापाऱ्याला शिक्षा तसेच परवाना निलंबित करण्यात येणार आहे. कायद्यात बदल करण्यात यावा, सरकारने व्यापाऱ्यांवर केलेली कारवाई रद्द व्हावी, हमीभावासंदर्भात धोरण स्पष्ट करावे आदी मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती संचेती यांनी दिली. किमान आधारभूत किमती पेक्षा कमी भाव व्यापाऱ्याने माल खरेदी केला तर त्यावर 1 वर्षाची सक्तमजुरी व 50,000 दंड असा शासनाने नियम केला होता.
सदर नियमाचं कायद्यामध्ये रूपांतर करू नये अशी एक मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी एक जुना कायदा आहे, हमी भावापेक्षा कमी भाव माल जर घेतला तर त्याचं लायसन्स कॅन्सल रद्द होऊ शकतं, तर हा कायदासुद्धा बदलण्याची आम्ही मागणी केलेली आहे. आणि आधारभूत किंमत जी गव्हर्नमेंटने ठरवलेली आहे त्यापेक्षा नाफेड कमी भावामध्ये माल विकतं, त्यामुळे आधारभूत किंमत जी आहे ती त्या भावामध्ये परवडेल त्या पद्धतीने व्यापारी माल खरेदी करतील. आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विनंती केली, त्या विनंतीला मान ठेवून आम्ही उद्यापासून मार्केट चालू करत आहोत. अशी मागणी केलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये अख्ख्या वर्षामध्ये जो माल मार्केटमध्ये येतो तो बाजारभावाप्रमाणे विकला जातो, आणि डिफरन्सचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गव्हर्नमेंट डायरेक्ट पाठवतं. त्या पद्धतीने या ठिकाणी आपण चालू करावं असं आम्ही मागणी केलेली. एक महिन्याच्या आत गव्हर्नमेंटने यावर निर्णय घ्यावा, आणि काही लोकांचे जे लायसन रद्द केलेले आहेत ते त्वरित चालू करावेत. नाही, प्रश्न असा आहे की जे आधारभूत किंमत डिक्लेअर केलेली आहे त्यापेक्षा गव्हर्नमेंटच कमी भावामध्ये माल विकतं, आणि व्यापाऱ्यांना तुम्ही जर त्याच्यावर बंधन करणार असाल तर तो माल कसा खरेदी करू शकणार? नाही, नाराज काय, शेतकऱ्यांना खुश करण्याकरता आम्हाला बळीचा बकराच बनवतात.